लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार निवडून आलेत आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकविरा आईचं दर्शन घेतलं. आता उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांना घेऊन अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनास जाणार आहे. लोकसभा निवडणुकांआधी शिवसेनेने राम मंदिर बांधणीसाठी अयोध्या वारी केली होती. आता निवडणुकीत भाजपासोबत एकत्र लढल्यानंतर आणि पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही अयोध्या वारी होणार आहे, त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येईल. शिवसेना नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाण्याच्या तयारीत लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अयोध्येत जाणार आहेत. 15 जूनला शनिवारी उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार राम लल्लाचे दर्शन घेतले. एकविरा देवी आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत पोहोचतील. शिवसेना सर्व विजयी खासदारांसह राम लल्लांचं दर्शन घेणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंकणार असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. पाहुयात पुढची बातमी. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत आणि यावरूनच शरद पवार यांना धक्का देण्यासाठी पाणी बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरे यांना विचारले असता पाण्यावरून राजकारण करू नका असा टोला लगावत राज्य सरकारला घरचा आहेर त्यांनी दिला आहे. राज्य सरकारनं बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केलं, यावरून राज्य सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाण्यावरून राजकारण करू नका असा टोला लगावत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर सरकार राजकारण करत नसल्याचे स्पष्टीकरण वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. गोरेगाव आणि कॉलनीत नव्यानं उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी संग्रहालयाचा करार राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यात झाला. या करारावर सह्या झाल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. स्वप्न आहे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणी संग्रहालय, जिजामाता उद्यानाचा आणखी पुढचा विकसित भाग हा आपल्या मुंबईकरांच्या चरणी आम्ही लवकरात लवकर समर्पित करू. त्याचा जो काही सामंजस्य करार होता तो आज झालेला आहे. राज्य शासन आणि महापालिका यामध्ये आयुक्त महोदयांनी सुद्धा खूप पुढाकार घेतला, वनविभागाने सुद्धा पुढाकार घेतला म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्याला कल्पना असेल गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुका लढताना या विभागामध्येच आले कॉलनीच्या एक उत्तम प्राणी संग्रहालय करू असे वचन दिलं होतं. त्याची सुरुवात सामंजस्य कराराने आजपासून झालेली आहे. मला खात्री आहे लवकरात लवकर हे पूर्ण होईल. आता त्यालाही जशी ह्या एका विषयाला गती मिळालेली आहे तशी त्यालाही मिळेल. चांगली भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कारण एक गोष्ट आपल्याला सर्वांना कल्पना आहे, माणूस अनेक गोष्टी बनवू शकतो, बनवू शकलेला आहे, पण अद्याप पाणी निर्मिती त्याला जमलेली नाही. पाणी हे एक असं विषय आहे की जो जेवढा आपल्याकडे आहे तेवढा पुरताच आपण तो त्याचा वापर करू शकतो. आणि म्हणून जे पाणी आपल्याकडे आता शिल्लक आहे त्याचा वापर अतिशय जपून केला पाहिजे. दुष्काळग्रस्त जो विभाग आहे त्याच्यामध्ये शासनाच्या वतीने सुद्धा इतर योजना सुरू आहेत. बाकी त्यांना जो काय एक आधार द्यायचा आहे तो आधारसुद्धा दिला जातो आहे. पण पाणी आणि पाण्याच्या विषयावर कोणी राजकारण करू नये ही गोष्ट करते. मला वाटतं या गोष्टी अधिक डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपले संबंधित मंत्री आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू शकता, किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याशी बोललं तर तुम्हाला जास्त चांगली आणि अधिकृत माहिती मिळेल. त्याच्यामध्ये आरक्षण आहे त्याला आणि त्याच्यामध्ये उलटं जे ग्रीन कवर ज्याला म्हणतो आपण त्याला कुठेही असं धक्का लागणार नाहीये. त्याचा वापर तो आता अधिकृतपणे त्याच्यासाठी होईल. राज्य सरकारने गेले 5 वर्ष केलं आहे. दुष्काळाचा सामना करताना जलयुक्त शिवार असेल किंवा जलसाक्षरता केंद्र 4 सेंटरवर तयार करून 80 कोटी रुपयांचा निधी आउटले मंजूर करण्याचं काम या सरकारने केलं आहे. पाण्याचा प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग व्हावा, पर ड्रॉप मोर ड्रॉप ही कल्पना घेऊन ठिबक सिंचन योजनेला जास्त विस्तारित करत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग राज्य सरकार करत आहे. मला असं वाटतं की राज्य सरकार पाण्याचं राजकारण कधीच करणार नाही. पाणी म्हणजे जीवन आहे आणि जीवनाचं राजकारण कधी होऊ शकत नाही. शेवटी वनविभागामध्ये वनशास्त्र माहीत असणारे IFS अधिकारी आहे, ते तपासतील.
ते तपासल्यानंतर त्यांची जी मागणी आहे ती शास्त्रीय दृष्टीने योग्य असेल तर त्याच्यावर निर्णय होईल. मागणी अशास्त्रीय असेल तर त्याकडे दखल घेण्यात येणार. राज्य सरकार नेहमीच विकासाच्या बाबतीत कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेते आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग करत असताना पहिल्यांदा काही अडचणी निर्माण झाल्या. पण आज अशी अवस्था आहे की त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गानंतर आत्तापर्यंत 7,750 कोटी रुपये आपण जेव्हा उपलब्ध केले तर विकास कारण करत असताना कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आजपर्यंत राज्य सरकारने घेतली आहे. आणि आत्ताही उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा हा झू आयुक्त आणि आमचे सचिव करतील तेव्हा कोणाचंही आदिवासी बांधवांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही याची तर मुद्दाम काळजी घेतली जाईल. आणि म्हणून मी आश्वस्त करतो की कोणाचंही नुकसान न होता शेवटी जेव्हा आपण वन्य प्राण्यांसाठी आणि त्याच्यासाठी जेव्हा झू तयार करतो आहे तेव्हा मनुष्य प्राण्यांना त्रास होईल नुकसान